मंडळी इंग्लिश नुसतं व्हिडिओज बघून इंग्लिश ऐकून येत नसतं. जोवर तुम्ही इंग्लिश बोलणार नाही आहे तोवर तुम्हाला इंग्लिश येणार नाही आहे. बघा, स्विमिंग जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा नुसतं स्विमिंग पूल बघून आपण म्हणतो का वाव मी तर रोज स्विमिंग पूल बघते आता मला स्विमिंग 100% येतं. नाही, जोवर तुम्ही त्या पूलमध्ये उतरत नाही, जोवर हातपाय मारत नाही तोवर तुम्ही पोहता का? नाही ना. तसंच इंग्लिश भाषेसुद्धा आहे, जोवर ॲक्च्युली तोंडातून तुमच्या बाहेर इंग्लिश पडणार नाही आहे तोवर तुम्हाला इंग्लिश येणार नाही आहे. आणि त्यासाठीच ही आपली खास सिरीज आहे, रिपीट आफ्टर मी इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, मी इंग्लिश वाक्य म्हणणार आहे. ओके, मराठी अर्थ तर सांगतेच मी तुम्हाला, इंग्लिश वाक्य मी म्हणणार आहे, पण वाक्य म्हटल्यानंतर मी एक छोटासा पॉज घेणार आहे. ओके, काही सेकंदांचा गॅप घेणार आहे, त्या गॅपमध्ये त्या पॉजमध्ये तुम्ही ते वाक्य माझ्या मागोमाग रिपीट करायचं आहे. मनातल्या मनात वाक्य म्हणायचं नाही आहे, ॲक्च्युली तोंडातून बाहेर ते वाक्य, ते शब्द पडायला पाहिजेत. ओके, तरच तुम्हाला काहीतरी कुठेतरी कॉन्फिडन्स येईल. ऑल राईट. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ ना थोडासा मोठा असणार आहे, त्यामुळे जर तुमच्याकडे एवढा वेळ असेल, इफ यू आर रनिंग शॉर्ट ऑन टाईम, तर काय करा, मस्त फोन खिशात ठेवा, हेडफोन्स लावा, ती वाक्य ऐका आणि तुमचं काम करत करत वाक्य रिपीट करा माझ्या मागून. ऑल राईट. कारण का व्हिडिओ मोठा आहे, स्क्रीनकडे बघायलाच हवं असं नाही, नुसतं ऐकून सुद्धा यू कॅन प्रॅक्टिस विथ मी. सुरुवात करूयात आजच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस व्हिडिओला. आपलं फर्स्ट सेंटेन्स इज मी नाचू शकतो. ओके, मी नाचू शकतो इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात, आय कॅन डान्स, आय कॅन डान्स. आता तुम्ही म्हणा. करेक्ट, तू अभ्यास केला पाहिजे, यू मस्ट स्टडी, यू मस्ट स्टडी. करेक्ट, जेव्हा मी असं हात करतेय किंवा तो पॉज येतोय तेव्हा ते वाक्य तुम्ही बोलायचंय. करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स, ती आपल्यात सामील होऊ शकते, शी माइट जॉईन अस, शी माइट जॉइन अस. तो कदाचित विसरला असेल, ही माइट हॅव फगॉटन, ही माइट हॅव फगॉटन. ही वाक्य ना नुसते तुम्ही रिपीट करू नका, थोडीशी समजून पण घ्या, कुठे कॅन वापरलंय, कुठे मस्ट वापरलंय, थोडंसं समजून सुद्धा घ्या. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, आम्ही पुढच्या महिन्यात प्रवास करू शकतो. ओके, वी कुड ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. इथे शकतो शक्यता दर्शवली आहे आणि म्हणून आपण कुडचा वापर केला आहे, वी कुड ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. ते शक्य होणार नाही, इट मे नॉट बी पॉसिबल, इट मे नॉट बी पॉसिबल. करेक्ट, आय होप तुम्ही वाक्य रिपीट करताय माझ्या मागून. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, विश्वास ठेवू शकत नाही, आय कांट बिलीव्ह इट, आय कांट बिलीव्ह इट. आणि मंडळी, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल ना, मे कधी वापरलंय मॅमनी, माइट कधी वापरलंय, कुड, कॅन, तर अनेक ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ केलेले आहेत की नेमकं कधी काय वापरायचं, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ठीक आहे, ती कदाचित घरी नसावी, ती कदाचित घरी नसावी, शी माइट नॉट बी होम, शी माइट नॉट बी होम. आम्ही एकत्र जेवण करू शकतो, वी कुड हॅव लंच टुगेदर, वी कुड हॅव लंच टुगेदर. त्याऐवजी ते घरीच राहतील, दे वुड रादर स्टे इन, दे वुड रादर स्टे ॲट होम. च्या ऐवजी थोडंसं फ्लुएंट इंग्लिश वापरलंय, दे वुड रादर स्टे ॲट होम सुद्धा बरोबर आहे, पण मी काय म्हटलंय, दे वुड रादर स्टे इन, दे वुड रादर स्टे इन. याला थोडा वेळ लागू शकतो, इट मे टेक अ वाईल, इट मे टेक अ वाईल.
आता इकडे सुद्धा बघा, व्हाईल नाही म्हटलंय, बरोबर आहे, इट मे टेक अ व्हाईल असंच आहे, पण ते व्हाईलचा जो उच्चार आहे तो अगदी आपल्याला एकदम थोडक्यात करायचा आहे. बघा, व्हवर असं ना फोकस नाही करायचा आहे, स्ट्रेस नाही द्यायचा आहे. इट मे टेक अ व्हाईल, इट मे टेक अ व्हाईल. वायरमधला जो वाय आपण म्हणतो ना तसं व्हाईल. ओके, इट मे टेक अ व्हाईल. रिपीट करा, व्हाईल. करेक्ट. त्याबद्दल मला माफी मागावी लागेल. आय मस्ट अपोलोजाईज फॉर दॅट. आय मस्ट अपोलोजाईज फॉर दॅट. आपण ते इथे करू शकत नाही. यू कॅन डू दॅट हिअर. यू कॅन डू दॅट हिअर. ती लवकर निघून गेली असावी. शी माईट हॅव लेफ्ट अर्ली. शी माईट हॅव लेफ्ट अर्ली. त्याने फोन करायला हवा होता. ही शुड हॅव कॉल्ड. ही शुड हॅव कॉल्ड. आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. वी कुड ट्राय अगेन लेटर. वी कुड ट्राय अगेन लेटर. त्यांनी मदत केली असती. दे वुड हॅव हेल्प्ड. दे वुड हॅव हेल्प्ड. मी रात्रीचं जेवण बनवू शकतो. आय कॅन कुक डिनर. आय कॅन कुक डिनर. तू मीटिंगला उपस्थित राहणं आवश्यक आहे. यू मस्ट अटेंड द मीटिंग. यू मस्ट अटेंड द मीटिंग. त्याने अधिक मेहनत करावी. ही शुड वर्क हार्डर. ही शुड वर्क हार्डर. त्यांना काही सल्ला हवा आहे. दे वुड लाईक सम ॲडवाईस. दे वुड लाईक सम ॲडवाईस. मी एक प्रश्न विचारलाच पाहिजे. आय मस्ट आस्क अ क्वेश्चन. आय मस्ट आस्क अ क्वेश्चन. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आमच्यात येऊ शकता. यू कॅन जॉईन अस इफ यू वॉन्ट. यू कॅन जॉईन अस इफ यू वॉन्ट. तिच्याकडे कदाचित उपाय असेल. शी माईट हॅव अ सोल्युशन. शी माईट हॅव अ सोल्युशन. त्याने विश्रांती घ्यावी. ही शुड टेक अ ब्रेक. ही शुड टेक अ ब्रेक. ते न जाणं पसंत करतात. त्यांना म्हणजे जायचं नाही आहे, न गेलेलंच बरं. ओके, ते न जाणं पसंत करतात. दे वुड रादर नॉट गो. दे वुड रादर नॉट गो. माझा माझ्या टोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. आय कांट बिलीव्ह माय आईज. आय कांट बिलीव्ह माय आईज. तू नियमांचं पालन केलं पाहिजे. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. तिचा गैरसमज झाला असावा. शी माईट हॅव मिसअंडरस्टूड. शी माईट हॅव मिसअंडरस्टूड. आय होप तुम्ही वाक्य रिपीट करत आहात. ओके, फक्त ऐकून सोडून देऊ नका. प्लीज वाक्य रिपीट करा. त्याने आधी काळजी घेतली पाहिजे. ही शुड बी मोर केअरफुल. ही शुड बी मोर केअरफुल. आपण गार्डनमध्ये भेटू शकतो. वी कॅन मीट ॲट द पार्क. वी कॅन मीट ॲट द पार्क. ते कौतुक करतील. दे वुड अप्रिशिएट दॅट. दे वुड अप्रिशिएट दॅट. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. इट मे रिक्वायर सम एफर्ट. इट मे रिक्वायर सम एफर्ट. मी हा दबाव घेऊ शकत नाही. आय कांट हँडल द प्रेशर. आय कांट हँडल द प्रेशर. तुम्ही तुमचे स्वप्न सोडू नका.
तुम्ही तुमचे स्वप्न सोडू नका. यू मस्ट नॉट गिव अप ऑन युअर ड्रीम्स. यू मस्ट नॉट गिव अप ऑन युअर ड्रीम्स. त्याने सूचना वाचायला हव्या होत्या. ही शुड हॅव रेड द इन्स्ट्रक्शन्स. ही शुड हॅव रेड द इन्स्ट्रक्शन्स. आम्ही पुढच्या आठवड्याच्या शेवटी समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकतो. वी कुड गो टू द बीच नेक्स्ट वीकेंड. वी कुड गो टू द बीच नेक्स्ट वीकेंड. त्यांना डोंगरावर फिरायला जायला आवडेल. They would like to go hiking in the mountains. They would like to go hiking in the mountains. मी मदतीशिवाय हे कार्य करू शकत नाही. I can't do this assignment without help. I can't do this assignment without help. तुम्ही मध्यरात्री नंतर बाहेर पडू नये. यू मस्ट नॉट गो आउट आफ्टर मिडनाईट. यू मस्ट नॉट गो आउट आफ्टर मिडनाईट. ती आता जास्त कामात असेल. शी माइट बी बिझी नाव. शी माइट बी बिझी नाव. त्याला चांगलं माहीत असावं. ही शुड हॅव नोन बेटर. He should have known better. त्याला काही काळ लागू शकतो. It may take some time. It may take some time. आता बघा, एवढी वाक्य तुम्ही रिपीट केल्यावर तुम्ही असं दुसऱ्यांना म्हणू शकता की मी इंग्लिश बोलू शकते. I can speak English. I can speak English. तुम्ही इथेच राहावं. यू मस्ट स्टे हिअर. यू मस्ट स्टे हिअर. तिच्याकडे एक मुद्दा असू शकतो. शी माइट हॅव अ पॉइंट. शी माइट हॅव अ पॉइंट. आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो. वी कुड इन्व्हाइट देम ओव्हर. वी कुड इन्व्हाइट देम ओव्हर. मंडळी, आत्तापर्यंत जर तुम्ही वाक्य रिपीट करताय तर येस असं टाईप करा कमेंटमध्ये. नुसतं बघून सोडायचं नाही आहे. वाक्य ॲक्च्युली रिपीट करायची आहेत. खूप सोपी वाक्य आहेत जी डेली यूजमध्ये तुम्ही वापरू शकता. ओके, त्यापेक्षा ते बाहेर जातील. दे वूड रादर गो आउट. दे वूड रादर गो आउट. त्याला काही अर्थ नसावा. इट्स मे नॉट मेक सेन्स. It may not make sense. मी माझ्या मित्राला कॉल करायला हवा. I must call my friend. I must call my friend. तू ते खाऊ शकत नाही. You can't eat that. You can't eat that. तिला बहुतेक असिस्टंटची गरज असावी. She might need assistance. She might need assistance. तो वेळेवर आला पाहिजे. He should arrive on time. He should arrive on time. आपण ट्रिपला जाऊ शकतो. We could go on a trip. We could go on a trip. त्यांना जाणून घ्यायला आवडेल. They would like to know. They would like to know. हे जरा अवघड असू शकतं. It may be challenging. It may be challenging. मला चांगलं पोहता येत नाही. I can't swim well. I can't swim well. तू हे विसरला नाही पाहिजे. You must not forget this. You must not forget this. कदाचित ती अडचणीत असेल. She might be in trouble. She might be in trouble. त्याने अजून प्रयत्न करायला पाहिजेत. He should try harder.
ही शुड ट्राय हार्डर. आम्ही लवकर निघू शकलो. वी कुड लीव अर्ली. वी कुड लीव अर्ली. त्याऐवजी ते एकटे राहतील. दे वुड रादर बी अलोन. दे वुड रादर बी अलोन. ते आवश्यक असू शकत नाही. इट मे नॉट बी नेसेसरी. इट मे नॉट बी नेसेसरी. मला दुकानामध्ये जावं लागेल. आय मस्ट गो टू द स्टोर. आय मस्ट गो टू द स्टोर. तू आमच्या सोबत येऊ शकतो. यू कॅन कम विथ अस. यू कॅन कम विथ अस. तिला सल्ला द्यायचा असेल, तिच्याकडे सल्ला असेल, शी माइट हॅव अ सजेशन. शी माइट हॅव अ सजेशन. त्याने ऐकायला हवे होते. ही शुड हॅव लिसन्ड. ही शुड हॅव लिसन्ड. आपण पिझ्झा ऑर्डर करू शकतो. वी कुड ऑर्डर पिझ्झा. वी कुड ऑर्डर पिझ्झा. त्यांना शिकायला आवडेल. दे वूड लाईक टू लर्न. दे वूड लाईक टू लर्न. उद्या पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुमॉरो. इट मे रेन टुमॉरो. मी ते केलं याच्यावर माझाच विश्वास बसत नाही आहे. आय कांट बिलीव्ह आय डिड दॅट. आय कांट बिलीव्ह आय डिड दॅट. मला लवकर उठावं लागलं हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? आय हॅड टू गेट अप अर्ली. आय हॅड टू गेट अप अर्ली. आता मी पॉज घेते, तुम्ही म्हणा हे वाक्य. म्हटलं ओके करेक्ट. विश्वास ठेव. विश्वास ठेव. हॅव फेथ. हॅव फेथ. इकडे लक्ष दे. इकडे लक्ष द्या. फोकस हिअर. फोकस हिअर. करेक्ट. गुड. हे आत्ता कर. हे आत्ता कर. डू इट नाव. डू इट नाव. करेक्ट. तो चुकीचा आहे. ही इज रॉंग. ही इज रॉंग. ते काढून टाका. टेक इट अवे. टेक इट अवे. करेक्ट. ते परत दे. ते परत दे. कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? गिव्ह इट बॅक. गिव्ह इट बॅक. करेक्ट. मला लक्षात ठेव बरं का. रिमेंबर मी. रिमेंबर मी. लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. ओरडू नकोस. डोंट शाउट. डोंट शाउट. हे जरा लिहून घे. नोट इट डाऊन. नोट इट डाऊन. कसं सांगू? हाऊ टू टेल. हाऊ टू टेल. करेक्ट. हळू बोल. स्पीक सॉफ्टली. स्पीक सॉफ्टली. वाद घालू नकोस. डोंट आर्ग्यू. डोंट आर्ग्यू. आता बघा, उच्चारांकडे पण तितकंच लक्ष द्यायचं आहे. आता आर्ग्यू असं नाही म्हटलं आहे मी. थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी ना तो आर, तो रचा उच्चार थोडासा मी सायलेंट केला आहे. डोंट आर्ग्यू. ठीक आहे. र थोडासा मी तो गाळला आहे उच्चार. मी कसं म्हणते? डोंट आर्ग्यू. म्हणा बरं तुम्ही. डोंट आर्ग्यू. करेक्ट. मला यायचं आहे. आय वॉन्ट टू कम. आय वॉन्ट टू कम. त्याला खेळायचं आहे. ही वॉन्ट्स टू प्ले. ही वॉन्ट्स टू प्ले. काही हरकत नाही. डझंट मॅटर. डझंट मॅटर.
काय चाललंय, व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट्स गोइंग ऑन, कधीच नाही, नेव्हर नेव्हर. पुढे बघ, लुक अहेड, लुक अहेड, त्याच्याकडे बघ, लुक ॲट हिम, लुक ॲट हिम. मंडळी, आय होप तुम्ही रिपीट करताय बरं का वाक्य. तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतीये, नुसतं वाचायचे नाही आहेत, नुसतं ऐकायचे नाही आहेत, तोंडातून बाहेर शब्द निघायला पाहिजे, ओके, वाक्य म्हणायचे आहेत. आय होप तुम्ही हे फॉलो करत आहात. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझी वाट पहा, वेट फॉर मी, वेट फॉर मी. तिकडे बघ, लुक देअर, तिकडे बघ, लुक देअर. कोणासाठी, फॉर हुम, फॉर हुम. दूर जा, गो अवे, गो अवे. जाऊ देत ना, लेट इट गो, लेट इट गो. विचारू नकोस, डोंट आस्क, डोंट आस्क. मी ठीक आहे, आय एम ऑल राईट, आय एम ऑल राईट. मी इथे आहे, आय एम हिअर, आय एम हिअर. तिला प्रयत्न करायचा होता, शी वॉन्टेड टू ट्राय, शी वॉन्टेड टू ट्राय. तुम्ही इंग्रजी बोलू शकता का, कॅन यू स्पीक इंग्लिश, कॅन यू स्पीक इंग्लिश. प्रयत्न करत रहा, कीप ट्राइंग, कीप ट्राइंग. तू विषय का वाढवतोयस, वाय आर यू इलॉन्गेटिंग मॅटर, वाय आर यू इलॉन्गेटिंग मॅटर. तू काही लपवतोयस का, आर यू हायडिंग समथिंग, आर यू हायडिंग समथिंग. त्याला बिल भरावं लागलं, ही हॅड टू पे द बिल, ही हॅड टू पे द बिल. उभं राहू नकोस, डोंट स्टँड, डोंट स्टँड. डू नॉट असं पण म्हणू शकता तुम्ही, पण डू नॉटचं आपण डोंट केलेलं आहे, ठीक आहे. लबाडी करू नकोस, डोंट लाय, डोंट लाय. मी तुला पाहिलंय, आय हॅव सीन यू, आय हॅव सीन यू. मी खूप खुश आहे, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. चहा कोणी बनवला, हु मेड दिस टी, हु मेड दिस टी. मी गाडी चालवत होते, आय वॉज ड्रायव्हिंग द कार, आय वॉज ड्रायव्हिंग द कार. इकडे पण बघा, र थोडासा जर तुम्ही सायलेंट उच्चारलात ना, तर जास्त फ्लुएंट साऊंड कराल. आय वॉज ड्रायव्हिंग द कार असं म्हटलं तरी चुकीचं नाही आहे, पण जस्ट फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर असं म्हणून बघा, आय वॉज ड्रायव्हिंग द कार, आय वॉज ड्रायव्हिंग द कार. मला तिच्याशी बोलावं लागेल, आय हॅव टू टॉक विथ हर, आय हॅव टू टॉक विथ हर. काश मी डॉक्टर असते, आय विश आय वर अ डॉक्टर, आय विश आय वर अ डॉक्टर. ही चावी लॉकरची आहे, दिस इज द की टू लॉकर, दिस इज द की टू लॉकर. तो परवा जाईल, ही विल गो डे आफ्टर टुमॉरो, ही विल गो डे आफ्टर टुमॉरो. तू हा पिक्चर पाहिलायस का, हॅव यू सीन दिस मूव्ही, हॅव यू सीन दिस मूव्ही. तुमचं शिक्षण काय आहे, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन. ती जरा भावुक झाली आहे, शी इज इमोशनल, शी इज इमोशनल. मी तुला कॉल करत असेन, आय विल बी कॉलिंग यू, आय विल बी कॉलिंग यू. कोणीतरी येत आहे, समवन इज कमिंग, समवन इज कमिंग. आपण आधी कधी भेटलो आहे का, हॅव वी मेट बिफोर,
Have we met before? माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. My mouth is watering. My mouth is watering. काहीतरी यम्मी पदार्थ आपण बघितला किंवा कुठलीतरी रेसिपी बघितल्यावर कसं आपल्याला होतं, कधी एकदाच खाऊ मी हे, तसं त्यासाठी हे वाक्य आपण वापरतो, माय माउथ इज वॉटरिंग. मी याचं काय करू? ओके, तुम्हाला इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल मी याचं काय करू, तर काय म्हणणार आहात? व्हॉट शुड आय डू विथ इट? व्हॉट शुड आय डू विथ इट? करेक्ट. पुढचं वाक्य बघूया. म्हणण्यासाठी ते सोपं आहे पण करण्यास कठीण आहे. इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू. इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू. वेल डन. जा स्वतः जाऊन बघ. गो सी फॉर युअर सेल्फ. गो सी फॉर युअर सेल्फ. करेक्ट. आय होप तुम्ही म्हणताय वाक्य माझ्या मागून, बरं का? नेक्स्ट वाक्य बघूया. भिऊ नकोस. डोंट बी स्केअर्ड. डोंट बी स्केअर्ड. तू मला फोन का केला नाहीस? वाय डिंट यू कॉल मी अप? वाय डिंट यू कॉल मी अप? तो येणार की नाही याबाबत जरा शंकाच आहे. इट इज डाऊटफुल वेदर ही विल कम ऑर नॉट. इट इज डाऊटफुल वेदर ही विल कम ऑर नॉट. म्हणा, एक कप चहा दे. गेट अ कप ऑफ टी. गेट अ कप ऑफ टी. कोणाकडून पण चूक होऊ शकते. एनी वन कॅन बी मिस्टेकन. एनी वन कॅन बी मिस्टेकन. एखाद्या वेळेस आपल्याला जर म्हणायचं असेल ना, अगं कधी कधीच किंवा एखाद्या वेळेस, तर इंग्लिशमध्ये म्हणा वन्स इन अ वाईल. वन्स इन अ वाईल. आळशी बनू नको. डोंट बिकम लेझी. डोंट बिकम लेझी. म्हणा. आणि मंडळी, तुम्ही जर खरंच सिरियस असाल, इंग्लिश तुम्हाला खरंच शिकायचं आहे, आयुष्यात काहीतरी अचीव करायचं आहे, तुमचे काही गोल्स असतील, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल, तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुमच्या लहान मुलांसोबत तुम्हाला जर बोलायचं असेल, तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्हाला आजूबाजूला सगळ्यांशी इंग्लिशमध्ये बोलायचं असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ऑक्युपेशन, तुम्ही कोणीही असाल आणि तुम्हाला इंग्लिश जर खरंच शिकायचं आहे, तर माझं ॲप नक्की डाउनलोड करा. त्याच्यामध्ये अनेक कोर्सेस, अनेक झूम बॅचेस, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. ॲप कसं डाउनलोड करायचं तर सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, नक्की डाउनलोड करा. ठीक आहे, बघूया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे, तुला यातून काय मिळणार आहे? व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस? व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस? तो सुद्धा खूप परेशानीमध्ये असेल, तो सुद्धा खूप स्ट्रेस्ड असेल असं म्हणायचं असेल, तर इंग्लिशमध्ये म्हणू शकता ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरिड. ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरिड. मुद्द्यावर ये आणि सांग मला काय करायचं आहे ते. कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट टू डू. कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट टू डू. करेक्ट. असं आहे का? इज दॅट सो? इज दॅट सो? तू एवढा गंभीर का आहेस? वाय आर यू सो सिरियस? वाय आर यू सो सिरियस? म्हणा. मला धमकी देऊ नकोस. हा, डोंट थ्रेटन मी. डोंट थ्रेटन मी. तू आज इतका दुःखी का दिसतोयस? वाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे? वाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे? काल सुट्टी होती का? वॉज इट अ हॉलिडे यस्टरडे? वॉज इट अ हॉलिडे यस्टरडे? करेक्ट. ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. इट इज नॉट अ बिग डील फॉर मी. इट इज नॉट अ बिग डील फॉर मी. असं कसं काय करू शकते? हाऊ कॅन यू डू दिस? हाऊ कॅन यू डू दिस?
तू मला खूप वेळपर्यंत वाट पाहायला लावली बरं का. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. त्याने मला मूर्ख बनवलंय. ही हॅज फूल्ड मी. ही हॅज फूल्ड मी. तुला इतका राग का आला? वाय डीड यू गेट सो अँग्री? वाय डीड यू गेट सो अँग्री? रात्र असो का दिवस काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर वेदर इट इज डे ऑर नाईट. करेक्ट. माझ्यासोबत खोटं बोलू नकोस. डोंट लाय टू मी. डोंट लाय टू मी. अजून सांग. टेल मी मोर. टेल मी मोर. अरे वेडायस का? आर यू मॅड? आर यू मॅड? आणि मंडळींना थोडंसं उच्चारांकडे पण लक्ष द्या. आता बघा, इथे बघा, मी असं नाही म्हटलंय आर यू मॅड, तो र थोडासा मी ना सायलेंटली उच्चारलाय. आर यू मॅड? कसं म्हटलंय मी? आर यू मॅड असं नाही म्हटलं मी. आर यू मॅड दोन्ही बरोबर आहे, पण थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर आर यू मॅडचं आर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतोय? आ. आर यू मॅड? फक्त आ म्हणतोय, आपण र म्हणतोच नाही होत. आर यू मॅड? ठीक आहे. सो नुसता व्हिडिओ बघायचा म्हणून बघायचा नाही आहे, तर उच्चारांकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या. ठीक आहे. नेक्स्ट वाक्य. ही बोलण्याची योग्य पद्धत नाही. दिस इज नॉट द वे टू टॉक. दिस इज नॉट द वे टू टॉक. करेक्ट. अरे भैरायस का? आर यू डेफ? आर यू डेफ? माझ्या बरोबर चला. कम विथ मी. कम विथ मी. तो माझ्या मागे मागे फिरतोय. ही इज रनिंग आफ्टर मी. ही इज रनिंग आफ्टर मी. म्हणा. करेक्ट. आय होप तुम्ही सगळे वाक्य म्हणताय बरं का. फक्त व्हिडिओ बघायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा मी का आठवण करून देते, कारण जरी तुम्हाला आत्ता कळत नसेल, अवघड वाटत असेल, पण तुमच्या तोंडून जर शब्द बाहेर आले तर खरंच तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल. तुम्हाला पण वाटेल की हो, मी इंग्लिश शिकू शकते, मला इंग्लिश येतं आहे, आणि नक्कीच मी अजून त्याच्यावर काम केलं तर नक्कीच उपयोग होईल. सो प्लीज नुसतं ऐकून वाक्य सोडू नका. प्लीज माझ्या मागे म्हणत चला. ठीक आहे. नेक्स्ट वाक्य बघूया. तुला स्वयंपाक कोणी शिकवला? हु टॉट यू टू कुक? हु टॉट यू टू कुक? म्हणा. काही पण होऊ शकतं. एनीथिंग कुड हॅपन. एनीथिंग कुड हॅपन. तुला हे सर्व करण्याकरता कोणी परवानगी दिली? हु गेव यू द परमिशन टू डू ऑल दिस? हु गेव यू द परमिशन टू डू ऑल दिस? तुला माहिती आहे का काल काय झालं? Do you know what happened yesterday? Do you know what happened yesterday? तिच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. Because of her, he got a smile on his face. Because of her, he got a smile on his face. वर जा आणि पहा तुझा कुत्रा काय करतोय ते. Go upstairs and see what your dog is doing. Go upstairs and see what your dog is doing. खोटं बोलण्याची हिम्मत करू नकोस बरं का. डोंट डेअर टू लाय. डोंट डेअर टू लाय. त्याच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस ग. डोंट फील बॅड अबाउट हिज वर्ड्स. डोंट फील बॅड अबाउट हिज वर्ड्स. ती आता कोणत्याही क्षणी परत येऊ शकते. शी माइट बी बॅक एनी मोमेंट नाव. शी माइट बी बॅक एनी मोमेंट नाव. म्हणा. होऊ शकलं तर मला विसरून जा. इफ पॉसिबल फगेट मी. इफ पॉसिबल फगेट मी. म्हणा. तुझा राग माझ्यावर काढू नकोस. हां, आपल्याला जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल काय म्हणणार आहात? डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. तुमचं कसं काय येणं झालं? व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर? व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर? मी माझ्या लहानपणापासून इथे आहे. आय हॅव बीन हिअर सिन्स माय चाइल्डहूड. आय हॅव बीन हिअर सिन्स माय चाइल्डहूड.
मी तुला हे रविवारी परत देईन. आय विल रिटर्न इट टू यू ऑन संडे. आय विल रिटर्न इट टू यू ऑन संडे. मग काय होईल? वॉट वुड हॅपन देन? वॉट वुड हॅपन देन? मी तिला जे सांगेल ते ती करेल. शी विल डू वॉट एव्हर आय टेल हर. शी विल डू वॉट एव्हर आय टेल हर. हे तुझ्या कामाचं नाही आहे. नन ऑफ युअर बिझनेस. नन ऑफ युअर बिझनेस. तुझ्याकडे वेळ आहे का? आर यू फ्री? आर यू फ्री? मी काही दिवसानंतर परत येईन. आय विल कम इन अ फ्यू डेज. आय विल कम इन अ फ्यू डेज. एकही पैसा उरला नाही. नॉट इवन अ सिंगल पेनी इज लेफ्ट. नॉट इवन अ सिंगल पेनी इज लेफ्ट. माझ्याशी पुन्हा बोलू नकोस. डोंट टॉक टू मी अगेन. डोंट टॉक टू मी अगेन. ही गोष्ट तुमच्यापर्यंतच मर्यादित राहू देत. कीप इट टू युअर सेल्फ. कीप इट टू युअर सेल्फ. माझे पाय दुखू लागले आहेत किंवा माझे पाय दुखत आहेत. आय गॉट अ पेन इन माय लेग. आय गॉट अ पेन इन माय लेग. आज मी 25 वर्षांचा झालो आहे. आय एम टर्निंग 25 इयर्स ओल्ड टुडे. तू कधी फुटबॉल खेळला आहेस का? हॅव यू एव्हर प्लेड फुटबॉल? हॅव यू एव्हर प्लेड फुटबॉल? हे तर मला पण माहिती नव्हतं. आय डिंट नो दॅट. आय डिंट नो दॅट. तुम्ही मला बोलवले का? डिड यू कॉल मी? मला खात्री आहे की त्याला यश मिळेल. आय एम शुअर दॅट ही विल सक्सीड. आय एम शुअर दॅट ही विल सक्सीड. तू आतमध्ये काय येत नाहीस? वाय डोंट यू कम इन? वाय डोंट यू कम इन? तू तिच्यावर का रागवलेला आहेस? वाय आर यू अँग्री विथ हर? घाबरू नकोस. डोंट पॅनिक. पूर्ण झालं. इट्स डन. इट्स डन. शेवटी मी कोण आहे ना तुझी? आफ्टर ऑल हु अम आय टू यू? आफ्टर ऑल हु अम आय टू यू? तुला माझी काहीच किंमत नाही आहे. यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल. यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल. मी सगळ्यांचा ठेका उचलला नाही आहे. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वन. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वन. तुझा मूड इतका खराब का आहे? वाय इज युअर मूड सो बॅड? वाय इज युअर मूड सो बॅड? तुम्हाला हे आवडणार नाही. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. आर नॉट. ओके. यू आर नॉट गोइंग टू लाईक धिस. आर नॉटचा एक शब्द आपण केला आहे. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. आता मी पॉज घेते. तुम्ही म्हणा मागून वाक्य. यू आरंट गोइंग टू लाईक धिस. करेक्ट. मला हे आवडणार आहे. आय एम गोइंग टू लव दिस. किंवा आय एम गोइंग टू लव धिस. ओके. उच्चार बघा. आय एम गोइंग टू लव धिस पण म्हणू शकता. किंवा अजून थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं असेल ना तर दोन शब्दांचा मी एक शब्द केला आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणतात त्याला. आय ॲमच्या ऐवजी मी म्हटली आहे फक्त आय एम गोइंग टू लव धिस. आय एम गोइंग टू लव धिस. करेक्ट. तुम्ही त्यात खरोखर चांगले आहात. You are really good at it. You are really good at it. Correct. कारण मी परीक्षेसाठी अभ्यास केलाय. That's because I studied for the test. That's because I studied for the test. तो उत्तम मित्र आहे. He is a great friend. किंवा he is a great friend. He is a great friend. आपली खेळणी उचलण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू पिक अप आवर टॉयज.
It's time to pick up our toys. Correct. Ti shishyavrutti tila milnar ahe. She's going to get that scholarship. She's going to get that scholarship. आय होप तुम्ही माझ्या मागून वाक्य म्हणताय बरं का, म्हणजे ते शब्द तुमच्या तोंडातून येतील आणि थोडंसं तुम्हाला उच्चार पण कळेल, थोडासा कॉन्फिडन्स पण येईल. ठीक आहे, पुढचं वाक्य आहे, ते कधीही जिंकणार नाहीत. दे आर नेव्हर गोइंग टू विन. दे आर नेव्हर गोइंग टू विन. बरोबर. आता या सगळ्या वाक्यांमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्ही जर नोटीस केली असेल, दे आर नेव्हर गोइंग टू विन असं मगाचं वाक्य होतं, तर दे आरच्या ऐवजी आपण ना शॉर्ट फॉर्म वापरतोय थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी. दे आर, ओके, दे आर गोइंग टू विन. दे आरच्या ऐवजी दे आर गोइंग टू विन. ओके, जसं की ही इज अ बॉयच्या ऐवजी हीज अ बॉय, शी इज अ गर्लच्या ऐवजी शीज अ गर्ल, आय विल फिनिश दॅट अप टुडे च्या ऐवजी आय विल फिनिश दॅट अप टुडे, जे आपलं पुढचं वाक्य तेच आहे, मी ते आज पूर्ण करेन. ठीक आहे, मी आज ते पूर्ण करेन. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय विल फिनिश दॅट अप टुडे. आय विल फिनिश बरोबर आहे, पण फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर आय विल च्या ऐवजी आय विल फिनिश दॅट अप टुडे. आय विल फिनिश दॅट अप टुडे. ओके, आता तुम्ही म्हणा माझ्या मागून आय विल फिनिश दॅट अप टुडे. करेक्ट. सो आपण दोन शब्द जेव्हा एकत्र करतो ना त्याला कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट इज आम्ही खूप मज्जा करू. वी विल हॅव सो मच फन, किंवा विल हॅव सो मच फन. विल हॅव सो मच फन. तुला तुझ्या आईला विचारावं लागेल. यू विल हॅव टू आस्क युअर मॉम, किंवा यू विल हॅव टू आस्क युअर मॉम. You'll have to ask your mom. Sumare 20 minute lagtil. It will take about 20 minutes. Kiva? It'll take about 20 minutes. It will chai vaji asa mhanun bagha. It'll take about 20 minutes. It'll take about 20 minutes. To kimmat mozel. He will pay for it. किंवा he'll pay for it. He will pay for it. किंवा he'll pay for it. करेक्ट. या रविवारी मी तुम्हाला फोन करेन. I will call you this Sunday. किंवा I'll call you this Sunday. मी याआधी इथे कधीच आले नाहीये. I have never been here before. I have never been here before. जसं मगाशी सांगितलं तसं आय हॅवचं पण कॉन्ट्रॅक्शन होतं. आय हॅवच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता आयव. आय हॅवच्या ऐवजी म्हणा आयव. माझ्या मागून म्हणा आयव. आयव. आय नेव्हर बीन हिअर बिफोर. आय नेव्हर बीन हिअर बिफोर. आय हॅव नेव्हर बीन हिअर बिफोर पण बरोबर आहे. I've never been here before suddha barobar ahe. theek hai, just to sound more fluent. okay, tumhi vicharla asta tar mi te karu shakle aste. I could have done that if you had just asked. I could have done that if you had just asked. correct. te yapurvi kadhi hi dubai la gele navte. They have never been to Dubai before. Kiva? They have never been to Dubai before. Farak samajla? They have never been to Dubai before. Kiva? They have never been to Dubai before. Mala. Correct. Tumhi sudha donhi prakare try karu shakta. They have pan mana? They have पण म्हणा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाइम आता दोन्ही प्रकारे वाक्य म्हणू. ठीक आहे, आम्ही नुकतीच आमची कामे उरकली आहेत. वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क, किंवा वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क. वी हॅव जस्ट फिनिश्ड अप आवर वर्क.
करेक्ट. तू एक चांगला डॉक्टर बनशील. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. किंवा सेकंड वेनी म्हणूया, यू विल बिकम अ गुड डॉक्टर. यू विल बिकम अ गुड डॉक्टर. करेक्ट. आम्हाला तुमच्यासोबत जेवायला जायचं आहे. वी वुड लाईक टू गो टू डिनर विथ यू. वी वुड लाईक टू गो टू डिनर विथ यू. म्हणा. करेक्ट. किंवा ऑप्शन टू आहे, वीड लाईक टू गो टू डिनर विथ यू. वी वुडचं आपण काय म्हणतोय, वीड. वीड लाईक टू गो टू डिनर विथ यू. ती नेहमी बिस्किट खाण्यापूर्वी विचारायची. शी वुड ऑलवेज आस्क बिफोर इटिंग अ बिस्किट. शी वुड ऑलवेज आस्क बिफोर इटिंग अ बिस्किट. करेक्ट. किंवा शी वुडच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, शीड. शीड ऑलवेज आस्क बिफोर इटिंग अ बिस्किट. शीड ऑलवेज आस्क बिफोर इटिंग अ बिस्किट. करेक्ट. दोन्ही वेज बरोबर आहेत, फक्त आपण जर असे शॉर्ट फॉर्म यूज केले, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असं यूज केलं, थोडंसं अजून फ्लुएंट आपण साऊंड करतो. ठीक आहे, छान वाटतं ते ऐकायला. असं वाटतं समोरच्या व्यक्तीला कळेल की हां, थोडंसं इंग्लिश येतं या व्यक्तीला, फ्लुएंट स्पीकर वाटतोय. ठीक आहे, बाकी काही त्याच्यात बरोबर चुकीचं असं नाही आहे, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही तिला ओळखता हे मला माहिती नव्हतं. आय डेंट नो दॅट यू न्यू हर. आय डेंट नो दॅट यू न्यू हर. कृपया त्याला हात लावू नकोस. प्लीज डोंट टच दॅट. प्लीज डोंट टच दॅट. ती राजकुमारी सारखी दिसते, नाही का? शी लुक्स लाईक अ प्रिन्सेस, डझंट शी? शी लुक्स लाईक अ प्रिन्सेस, डझंट शी? आता तुम्ही म्हणाल, मॅम हे डझन शी कसं काय आलं, काय आहे? तर ते इंग्लिशमध्ये त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतात. एक प्रकारचा तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन्सचे पण प्रकार आहेत इंग्लिशमध्ये, टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. तर अजून तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचं असेल, तुमचं खरंच एम असेल, गोल असेल इंग्लिश शिकायचं आहे, इंटरव्ह्यू पास करायचा आहे, किंवा लहान मुलांबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, किंवा ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, सोसायटीमधल्या फ्रेंड्सबरोबर इंग्लिश बोलायचं आहे, काहीही तुमचं जरी ध्येय असेल यापैकी, तर नक्की तुम्ही माझं ॲप डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप माझा प्री रेकॉर्डेड कोर्स आहे. लेसन, प्रत्येक लेसन नंतर MCQ टेस्ट आहेत, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती चांगला कळलेला आहे लेसन. ओके. आणि प्रत्येक लेसन जे आहे अगदी बेसिकपासून इंटरमिजिएटपर्यंत मी शिकवलेलं आहे. रेकॉर्डेड कोर्सेस म्हणजे काय, तुम्हाला हवं तेव्हा तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही इंग्लिशचा कोर्स करू शकता. तर ॲप डाउनलोड करा. सिलॅबस काय आहे, फीज काय आहे, सगळ्या गोष्टी ॲपमध्ये समजून जातील. ठीक आहे, त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा. पुढचं वाक्य बघूया. मी आज बाहेर येऊ शकत नाही. आय कांट कम आउट टुडे. आय कांट कम आउट टुडे. बरोबर. आता इथे कांटच्या ऐवजी आय कॅन नॉट कम आउट टुडे सुद्धा बरोबर आहे. आय कॅनॉट कम आउट टुडे, पण आय कांट कम आउट टुडे छान वाटतंय ऐकायला, त्यामुळे आय कांट कम आउट टुडे. ठीक आहे. तो तुमचा मित्र नाही का? इजंट दॅट युअर फ्रेंड? इजंट दॅट युअर फ्रेंड? करेक्ट. आम्ही त्या दिवशी उपलब्ध नाही आहोत. वी आरंट अवेलेबल दॅट डे. वी आरंट अवेलेबल दॅट डे. मी जायला नको होतं. आय शुडंट हॅव गॉन. आय शुडंट हॅव गॉन. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आय कुडंट बिलीव्ह माय आईज. आय कुडंट बिलीव्ह माय आईज. तुला ते कळणार नाही. यू वुडंट नो इट. यू वुडंट नो इट. ती घरी आली नाही आहे. शी हॅजंट कम होम. शी हॅजंट कम होम. मला जे अपेक्षित होतं ते नव्हतं. इट वॉजंट वॉट आय एक्सपेक्टेड.
It wasn't what I expected. मी त्या दिवशी येऊ शकणार नाही बरं का. आय वोंट बी एबल टू कम दॅट डे. आय वोंट बी एबल टू कम दॅट डे. तुम्ही दोघं मित्र होता ना. यू टू वर फ्रेंड्स वरंट यू. यू टू वर फ्रेंड्स वरंट यू. आपण मराठीमध्ये बघा म्हणतो की अरे तुझा फोन वाजतोय. इंग्लिशमध्ये म्हणा युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. आता मी पॉज घेते, तुम्ही रिपीट करा इंग्लिशवालं सेंटेन्स. करेक्ट. नेक्स्ट इज काय चाललंय. व्हॉट्स गोईंग ऑन. म्हणायचंय बरं का वाक्य. आय होप तुम्ही म्हणताय. पुढच्या वाक्याकडे वळूया. कृपया तुझा हॉटस्पॉट चालू करशील का जरा. प्लीज टर्न ऑन युअर हॉटस्पॉट. प्लीज टर्न ऑन युअर हॉटस्पॉट. करेक्ट. नजर लागू नये. आपण म्हणतो ना टच वूड. रिपीट करा टच वूड. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. दिस इज माय ओन डिसिजन. दिस इज माय ओन डिसिजन. मोठ्या माणसांशी हळू आवाजात बोला. स्पीक जेंटली विथ एल्डर्स. स्पीक जेंटली विथ एल्डर्स. करेक्ट. खुर्चीवर व्यवस्थित नीट बसा. सिट प्रॉपरली ऑन द चेअर. सिट प्रॉपरली ऑन द चेअर. करेक्ट. दरवाजा बंद कर. शट द डोर. शट द डोर. कृपया मला पुस्तक दे. प्लीज पास मी द बुक. प्लीज पास मी द बुक. आपल्या स्वप्नांना कधी सोडू नकोस. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. कोणीच आलं नाही. नोबडी केम. नोबडी केम. माझं पोट आज जरा खराब आहे. माय स्टमक इज अपसेट टुडे. माय स्टमक इज अपसेट टुडे. सायकलला स्टँडवर लाव. कीप द बायसिकल ऑन स्टँड. कीप द बायसिकल ऑन स्टँड. मला शांततेत जगू दे. लेट मी लिव्ह पीसफुली. लेट मी लिव्ह पीसफुली. आता इथे पण बघा लिव्ह चा उच्चार बघा. काही जण तुम्ही काय म्हणता लिव. ओके लिव असं नाही आहे. लेट मी लिव्ह पीसफुली. माझं ऐकून घे. लिसन टू मी. लिसन टू मी. आय होप तुम्ही व्यवस्थित माझ्या मागून रिपीट करताय बरं का माझ्या पॉझेसमध्ये. नेक्स्ट सेंटेन्स. हे खूपच जास्त आहे. इट्स टू मच. इट्स टू मच. याचा काय अर्थ आहे. व्हॉट डज इट मीन. व्हॉट डज इट मीन. तुमची समस्या काय आहे. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. मला हा ड्रेस आवडतो. आय लाईक दिस ड्रेस. आय लाईक दिस ड्रेस. मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. मी तुला कधीच काही बोललो नाहीये. आय नेव्हर सेड एनिथिंग टू यू. आय नेव्हर सेड एनिथिंग टू यू. विचित्र गोष्ट आहे नाही का. इजंट इट अ स्ट्रेंज थिंग. Isn't it a strange thing? मी आत येऊ शकते का. मे आय कम इन. मे आय कम इन. कान उघडे ठेवून ऐक. लिसन अप. लिसन अप. आपले मोजे खोलीच्या बाहेर ठेव किंवा रूमच्या बाहेर ठेव. तुझे सॉक्स. पुट युअर सॉक्स आउट ऑफ द रूम. Put your socks out of the room.
कृपया खाली बस. प्लीज सिट डाउन, प्लीज सिट डाउन. मुलांसाठी दुपारचं जेवण तयार करा. प्रिपेअर लंच फॉर किड्स, प्रिपेअर लंच फॉर किड्स. तू काल का नव्हता आलास? वाय वर यू ॲबसेंट यस्टरडे? वाय वर यू ॲबसेंट यस्टरडे? हे का क्लासरूमच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, पण इन जनरल तुम्हाला विचारायचं असेल तुमच्या फ्रेंड्सना, तर तुम्ही म्हणू शकता वाय डिंट यू कम यस्टरडे. ठीक आहे. नेक्स्ट इज, तुमचा आवडता गायक कोण आहे? हु इज युअर फेवरेट सिंगर? हु इज युअर फेवरेट सिंगर? तू खूप उत्तम करतेस. यू आर डूइंग क्वाईट वेल, यू आर डूइंग क्वाईट वेल. तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. यू आर वेस्टिंग माय टाइम, यू आर वेस्टिंग माय टाइम. किती आळशी आहेस. यू आर सो लेझी, यू आर सो लेझी. वर्गात एवढा गोंधळ का करत आहात? वाय आर यू मेकिंग सच नॉईज इन द क्लास? वाय आर यू मेकिंग सच नॉईज इन द क्लास? तू विनाकारण इथे बसलायस. यू आर सिटिंग युअर अननेसेसरिली, किंवा यू आर अननेसेसरिली सिटिंग युअर, यू आर अननेसेसरिली सिटिंग युअर. तू माझ्या खांद्यावर तुझं डोकं ठेवू शकतेस. यू कॅन लीन युअर हेड ऑन माय शोल्डर, यू कॅन लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. तो व्यक्ती त्याचा शब्द पाळणारा आहे. ही इज द मॅन ऑफ द वर्ड्स, ही इज द मॅन ऑफ द वर्ड्स. तू चांगलं काम केलंय. गुड जॉब मॅन, गुड जॉब मॅन. खूपच सडपातळ आहे. ही सो स्किनी, ही सो स्किनी. ते मनाला लावून घेऊ नकोस. डोंट टेक इट टू हार्ट, डोंट टेक इट टू हार्ट. कोणाला वाईट बोलू नका. डोंट स्पीक इल टू एनीबडी, डोंट स्पीक इल टू एनीबडी. भिंतीला देखील कान असतात. इवन द वॉल हॅव इयर्स, even the walls have ears. सर्वजण आपल्याकडे बघतायत. everybody is watching us, everybody is watching us. मला घरी सोड. drop me home, drop me home. तुला शांत राहावं लागेल. you need to remain calm, you need to remain calm. तुझं रागवणं योग्य आहे. युअर अँगर इज जस्टिफाईड, युअर अँगर इज जस्टिफाईड. रेस्टॉरंट कुठे आहे? वेअर इज द रेस्टॉरंट, वेअर इज द रेस्टॉरंट. तू चुकतोयस. यू आर रॉंग, यू आर रॉंग. पायरीवरून हळूहळू चला. वॉक स्लोली फ्रॉम द स्टेअर्स, वॉक स्लोली फ्रॉम द स्टेअर्स. काय व्यर्थ बडबड आहे. वॉट नॉनसेन्स, वॉट नॉनसेन्स. माझ्यावर विश्वास ठेव. ट्रस्ट मी, ट्रस्ट मी. उठ, वेक अप, वेक अप. तुला दीर्घायुष्य लाभो. मे यू लिव्ह लॉंग, मे यू लिव्ह लॉंग. मला हे करू द्या. लेट मी डू धिस, लेट मी डू धिस. ती माझी चूक होती. इट वॉज माय मिस्टेक, इट वॉज माय मिस्टेक. मी चालू नाही शकत. आय कांट वॉक, आय कांट वॉक. मी एकदाच तिकडे गेले होते. आय हॅड बीन देअर वन्स, आय हॅड बीन देअर वन्स. वेळ काय झालाय? व्हॉट इज द टाइम, व्हॉट इज द टाइम. त्याचा आवडता खेळ क्रिकेट आहे. हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट, हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट.
सिच्युएशन नुसार मी तुम्हाला वाक्य सांगणार आहे. ओके, आता सिच्युएशन वन बघूया. जर तुम्ही मॉल मध्ये गेलाय, शॉप मध्ये गेलाय, कपडे शॉपिंगला गेलेला आहात, तर तुम्ही कोणकोणती वाक्य बोलू शकता हे मी तुम्हाला सांगते आणि मंडळी विसरू नका हा. मी गॅप घेणार आणि तुम्ही ते बोलायचंय. तुमच्याकडे याच पॅटर्न मध्ये काळा रंग आहे का? डू यू हॅव ब्लॅक कलर इन दिस सेम पॅटर्न? डू यू हॅव ब्लॅक कलर इन दिस सेम पॅटर्न? गुड. तुमच्याकडे हाच रंग आहे का? इज दिस द ओनली कलर यू हॅव? इज दिस द ओनली कलर यू हॅव? गुड. मी हे घालून पाहू का? कॅन आय ट्राय इट ऑन? कॅन आय ट्राय इट ऑन? गुड. फिटिंग रूम कुठे आहे किंवा चेंजिंग रूम कुठे आहे? एक्सक्यूज मी, वेअर इज द फिटिंग रूम? एक्सक्यूज मी, वेअर इज द फिटिंग रूम? करेक्ट. आय होप तुम्ही त्या पॉज मध्ये रिपीट करता आहात. ओके, मला दिसत तर नाहीये, पण रिपीट केलं असेल तर कमेंट करून सांगा की मॅडम हो, आम्ही हा प्रयोग करून बघितला. मी गुलाबी रंग मध्ये काहीतरी बघत होते. आय वॉज लुकिंग फॉर समथिंग इन पिंक. I was looking for something in pink. आता इथे सुद्धा पिंक रंगाऐवजी तुम्ही निळा, पांढरा, पिवळा, हिरवा असा कोणताही रंग म्हणू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, हे पांढऱ्या रंगामध्ये येतं का? डज दिस कम इन व्हाईट कलर? डज दिस कम इन व्हाईट कलर? तुमच्याकडे यामध्ये मोठ्या साईजची उपलब्धता आहे का? हॅव यू गॉट दिस इन बिगर साईज? हॅव यू गॉट दिस इन बिगर साईज? हे मीडियम साईज मध्ये येते का हो? डज दिस कम इन मीडियम साईज? डज दिस कम इन मीडियम साईज? या ड्रेसची किंमत काय आहे बरं? व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस ड्रेस? व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस ड्रेस? या ड्रेससाठी किती? हाऊ मच फॉर दिस ड्रेस? हाऊ मच फॉर दिस ड्रेस? आता ड्रेसच्या ऐवजी तुम्ही इथे शर्ट म्हणू शकता, साडी म्हणू शकता. तुम्ही ॲक्च्युली लाईव्ह सिच्युएशन जी तुमच्यावर आहे त्याप्रमाणे तुम्ही ते वर्ड्स चेंज करा. मला हे विकत घ्यायला आवडेल. आय वुड लाईक टू बाय धिस. आय वुड लाईक टू बाय धिस म्हणा. होय, मी हे घेईन. येस, आय विल टेक धिस. येस, आय विल टेक धिस. आता ही सिच्युएशन होती शॉपिंग रिलेटेड. आता सिच्युएशन नंबर टू काय आहे? जर तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला आहात तर तुम्ही कसं बोलाल याची काही वाक्य आपण बघूयात. मंडळी मला खात्री आहे तुम्ही हे वाक्य नक्की माझ्या मागे म्हणत आहात. ऑल राईट, कृपया दोघांसाठी टेबल द्या. अ टेबल फॉर टू प्लीज. अ टेबल फॉर टू प्लीज. आता इथे जर दोघं नसाल, तुम्ही चौघं असाल किंवा सहा जण असाल तर काय म्हणणार आहात? अ टेबल फॉर फोर प्लीज. ओके, अ टेबल फॉर टू प्लीज. तुम्ही मला मेनू कार्ड आणू शकाल का? कुड यू ब्रिंग मी अ मेनू कार्ड? कुड यू ब्रिंग मी अ मेन्यू कार्ड? आम्हाला ठरवायला थोडा अजून वेळ देऊ शकाल का? बऱ्याचदा असं होतं ना की पटकन येतो तो ऑर्डर घ्यायला आणि आपलं अजून काही ठरलंच नसतं, चर्चाच सुरू असते, तर त्यावेळेस हे वाक्य म्हणू शकता. कॅन यू गिव्ह अस सम मोर टाईम टू डिसाईड? कॅन यू गिव्ह अस सम मोर टाईम टू डिसाईड? आज काही खास बेत आहे का? व्हॉट आर द स्पेशल्स फॉर टुडे? व्हॉट आर द स्पेशल्स फॉर टुडे? मला चीज पिझ्झा खायला आवडेल. आय वुड लाईक टू हॅव अ चीज पिझ्झा. आय वुड लाईक टू हॅव चीज पिझ्झा. आता इथे चीज पिझ्झाच्या ऐवजी तुम्ही पास्ता, सूप, राईस, तुम्हाला हवं ते पदार्थाचं नाव म्हणू शकता. आय वुड लाईक टू हॅव चीज पिझ्झा. करेक्ट.
मला दोन ग्लासेस पाणी मिळेल का? कॅन आय गेट टू ग्लासेस ऑफ वॉटर प्लीज? कॅन आय गेट टू ग्लासेस ऑफ वॉटर प्लीज? कृपया जरा हे वाढता का? प्लीज सर्व दिस, किंवा प्लीज कॅन यू सर्व दिस, प्लीज सर्व दिस. तुम्ही आता बिल आणाल का? कॅन यू ब्रिंग मी द चेक? कॅन यू ब्रिंग मी द चेक? मला कॅशने पैसे भरायला आवडतील. आय वुड प्रिफर टू पे बाय कॅश. आय वुड प्रिफर टू पे बाय कॅश. आता तुम्हाला कॅश नसेल पे करायची तर तुम्ही फोन पे, जी पे, UPI काही म्हणू शकता. ऑलराईट, तुम्ही दिलेल्या सर्व्हिसबद्दल आभारी आहे. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. करेक्ट. आता बघूया सिच्युएशन नंबर 3. घरी पाहुणे आले तर आपण त्यांच्याशी कसं बोलू शकतो ती वाक्य आता मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले पाहुणे आले की त्यांना हाय हॅलो म्हणून वेळेनुसार गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग असं विश करायचं. आणि नंतर काय विचारणार आहात? आपण काय विचारतो? कसे आहात तुम्ही? हाऊ आर यू डुईंग? हाऊ आर यू डुईंग? तुम्हाला बघून आनंद झाला. आय एम ग्लॅड टू सी यू. आय एम ग्लॅड टू सी यू. करेक्ट. कृपया आत या ना. कम इन प्लीज. प्लीज कम इन किंवा कम इन प्लीज. प्लीज बसा ना किंवा स्थान ग्रहण करा असं आपण मराठी एकदम उच्च लेवलचं बोलत असाल तर चांगलं आहे, पण मी असते तर म्हणले असते की हां बस ना ग, प्लीज हॅव अ सीट. Please have a seat. आपल्याला भेटून किती दिवस झाले? आपल्याला भेटून बरेच दिवस झाले. It's been long time since we met. It's been long time since we met. तुम्हाला काय घ्यायला आवडेल? What would you like to have? What would you like to have? तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? Would you like to have some tea? Would you like to have some tea? करेक्ट. आता चहाच्याऐवजी कॉफी, ज्यूस असं काही पण तुम्ही वर्ड्स एक्सचेंज करू शकता. कृपया माझा नमस्कार तुमच्या घरच्यांना कळवा. प्लीज कन्वे माय रिगार्ड्स टू युअर फॅमिली. प्लीज कन्वे माय रिगार्ड्स टू युअर फॅमिली. करेक्ट. तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की आवडेल. आय वुड लाईक टू मीट यू अगेन. आय वुड लाईक टू मीट यू अगेन. करेक्ट. आता सिच्युएशन 4 कडे जाऊयात. जर तुम्ही पेरेंट असाल, तुम्हाला जर तुमच्या मुलांना स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जायचं असेल तर अशा वेळी तुम्ही तिथे जाऊन कसं बरं बोलू शकता त्याची आपण वाक्य बघूयात. नमस्कार, मला माझ्या मुलाला आपल्या शाळेमध्ये दाखल करायचं आहे तर कशी काय बरं ॲडमिशन प्रोसेस आहे सांगाल का? हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आहात? हॅलो, आय एम इंटरेस्टेड इन एनरोलिंग माय चाइल्ड इन युअर स्कूल. कॅन यू टेल मी अबाउट ॲडमिशन प्रोसेस? राईट. आता इकडे तुम्ही स्कूलऐवजी कॉलेज किंवा क्लास असे वर्ड्स एक्सचेंज करू शकता. ऑल राईट, माझ्या मुलाचं नाव राहुल आहे. माय चाइल्ड्स नेम इज राहुल. तो सध्या LKG मध्ये आहे आणि मला UKG साठी ॲडमिशन हवी आहे. ही इज करंटली इन LKG, हॅज टू टेक ॲडमिशन इन UKG. He is currently in LKG. LKG means lower KG and has to take admission in upper KG. Admission sathi kahi entrance test ahe ka? Is there any entrance test for the admission? Is there any entrance test for the admission? प्रिन्सिपलला भेटण्यासाठीची अपॉइंटमेंट हवी आहे तर मी या संदर्भात कोणाला भेटू? हुम शुड आय कॉन्टॅक्ट फॉर फिक्सिंग अन अपॉइंटमेंट टू मीट द प्रिन्सिपल? हुम शुड आय कॉन्टॅक्ट फॉर फिक्सिंग अन अपॉइंटमेंट टू मीट द प्रिन्सिपल? या शाळेमध्ये मुलं आणि मुलगी दोन्ही शिक्षण घेतात का? म्हणजे इज दिस अ कोएड स्कूल? इज दिस अ कोएड स्कूल?
ही शाळा कोणत्या विशिष्ट बोर्ड पॅटर्ननुसार चालते का? डज दिस स्कूल फॉलो एनी पर्टिक्युलर बोर्ड? डज दिस स्कूल फॉलो एनी पर्टिक्युलर बोर्ड? शाळेची वेळ काय आहे? व्हॉट आर द स्कूल टायमिंग्स? व्हॉट आर द स्कूल टायमिंग्स? शाळेची फीस किती आहे? हाऊ मच इज द स्कूल फी? हाऊ मच इज द स्कूल फी? तुमच्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. थँक्यू फॉर द डिटेल्ड इन्फॉर्मेशन. थँक्यू फॉर द डिटेल्ड इन्फॉर्मेशन. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐशरा नावाचं ॲप आहे. ॲपचे सगळे लिंक्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेले आहेत. ॲप नक्की डाउनलोड करा. फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोर्सेस करता येतील, झूम क्लासेस करता येतील. सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकता येईल. त्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. भेटूया पुढच्या शुक्रवारी सेम वेळेला. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.